नव्या दमाने उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा। बघा रोज जिंका रोक। हा दसरा ते दिवाळी रोज हजार प्रेक्षकांना मिळणार संधी 2 करोड रकमेची रोख बक्षीस जिंकण्याची। बघा रोज जिंका रोक, तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षीस मिळवा रोख। सन मराठी सोहळा नात्यांचा। आभार मानायचे असले ना तर देवाचे मान, खरंच थोडक्यात निभावलंय। आपल्या वृंदाचं नशीब चांगलं आहे म्हणून, नाहीतर अशा केसेसमध्ये आंधळे झालेले पेशंट्स बघितलेत मी। अगदी थोडक्यात, अगदी थोडक्यात डोळा वाचला याचा। काय डोंट वरी ही इज फाईन ना, आणि ह्याच्या काही जखमा दिसत आहेत ह्या सुद्धा लग्नाच्या आधीपर्यंत बऱ्या होतील नक्कीच। हा होतील ना, काहीच होत नाही काका। मी म्हणलं बस तिकडे बस, हाच तुझा उतावळा स्वभाव नडतोय तुला। सगळीकडे नुसता धसमुसळपणा, जरा स्वतःची काळजी घ्यायला शिक जरा। सर थँक्यू। राणा घरी गेले गेल्या लगेच काहीतरी खा आणि ही पेन किलर घे, म्हणजे तात्पुरता का होईना रिलीफ मिळेल तुला। आणि अशोक मी अजून काही औषधं लिहून देतोय, त्याला वेळच्या वेळी द्या। ओवे शरदच्या फीच बघ जरा। अशोक राणा पुढच्या वेळेला ड्रेसिंगला येईल ना तेव्हा फीचं काय करायचं ना ते आमचं आम्ही बघू। आणि अशोक प्लीज तू असा हायपर होऊ नकोस। अरे तुला सुद्धा तुझी तब्येत जपायला हवी, लेकीचं लग्न आलंय तोंडावर, सो प्लीज। अरे हो रे शरद, पण ही सगळी पोरं म्हणजे जीव आहेत माझा, सब भावना नाही कोंडून ठेवतायत मला। ठीक आहे, पोरी घरी वाट बघत असतील, निघतो आम्ही। नाही काका तुम्ही वा पुढं, मी नेकटा मागणं। ए तोंड एकदम गप्प ठेवायचंस कळलं? अरे तू जावई होणार असलास ना माझा तरी अजूनही माझ्या मुलासारखाच आहेस तू, कळतंय का तुला? नाटक बंद कर तुझी आणि गपचूप घरी यायचंस कळलं? थांबा इथे मी रिक्षा घेऊन आलो। काळजी घे। आबा फोन उचलला ओवीने? नाही ग, ती नाहीच उचलत आहे। घराजवळ पोहोचली असेल म्हणून उचलत नसेल। काय चाललं ओवीच? कोणाला सांगून सुद्धा गेली नाही, आणि आता बाबा तिला शोधायला गेलेत तर त्यांचा सुद्धा पत्ता नाही। हळूहळू बाबा। आभाचा फोन येतोय। हो येणारच, किती वेळ झाला आपण बाहेर आहोत, त्याला पैसे दे। हो थांब काका, अहो आपल्याला काहीच झालं नाहीये, ठीक आहे मी एकदम। अरे बाबा तू ठीक आहेस, पण हे तुझं सगळं बघून मलाच कसे तरी झालंय। चल ये उतर। अहो नाही काका ऐका ना, मी हीच रिक्षा घेऊन घरी जातो ना, तिथे एकटा राहू शकेन मी। विचारलंय तुला तू एकटा राहू शकतोस की नाही ते। चल उतर खाली, मला तुझ्याशी बोलायचंय। चल ये या हळू उतरा। अवकाश करामती करून ठेवता काका मी ओके ना। हा ठीक आहे ठीक आहे, असू दे, पायाला पण लागलंय का काही? हा थोडं खरचटलंय थोडं। चल या
बाबा काय झालं हे? ताई अगं बाईक वरून पडला तो, जास्त नाही लागलंय, ओके आता. उभी काय बोलतीस तू अगं, किती लागलंय आणि तुझं लक्ष कुठे असत? अशी कशी बाईक चालवतोस तू? बाबा मला सांगायचं तरी ना. अगं हो सुद्धा, मग तू धीर सोडून लगेच अशी रडायला लागतेस ना, म्हणून सांगितलं नाही तुला, कळलं का? आता रडू नकोस, रडू नको, शांत शांत. काय नाही, ठीक आहे तू, ठीक आहे, जरा आराम करू दे त्याला. हा बाबा जा, जरा व्यवस्था करून ठेव, जा चला या राणा, या आत या. चला ठीक आहे काका. हो हो ठीक आहे, मी काय. हो हो ऐक ना, मला खरंच तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. काय? उभी राणाच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. तुझं लग्न ज्या मुलाशी ठरलंय त्याच्या घरी जाऊन तुझ्याबद्दल बदनामी करणार आहे तो. उभी उभी बाबा, तुमची औषध राहिलेत मी आणते. थांब, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. इकडे माझ्याकडे बघ, वर बघ. मी येतेच. एक मिनिट. अभी आपली काही चूक नसेल तर नजरेला नजर देऊन बोलाव, हे मी शिकवलंय ना तुला. हो बाबा. मग मी काय शिकवलं हे लक्षात असताना माझ्या समोर असं नजर चोरून भरावं लागतंय तुला, त्याचा अर्थ सरळ आहे. बाबा असं काहीच नाही. असंच आहे, त्या राणाला भेटायला मंदारच्या गाडीवरनं जायची तुला काय गरज होती? बाबा अहो मला लवकर जायचं होतं आणि रिक्षा नव्हती, तेवढ्याच मंदार समोरून जात होत म्हणून गेले. रिक्षा नव्हती, पुढे थोडीशी गेली असतीस तर बस मी आले असती तुला. आणखीन 2 मिनिटाच्या अंतरावर रिक्षा स्टँड आहे, मंदार सोबत गाडीवर बसून काय जायची गरज होती? तुझ्याकडनं ही असली अपेक्षा नव्हती मला. बाबा मी ते बघ, होई या मुलांबद्दल आपल्याला अत्यंत अभिमान असतो, ती मुलं खोटं बोलताना हे असं शब्दांची जुळवाजुळव करतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटत. थोड्याच दिवसांवर आता तुझा साखरपुळा आलाय, आणखीन काही दिवसांनी लग्न होईल, हे सगळं माहीत असताना दुसऱ्याच कुठल्या तरी मुलाबरोबर तू असं फिरताना आसपासच्या लोकांनी कुणी बघितलं तुला तर काय म्हणतील ते? मारणाऱ्याचा हात धरता येतो, बोलणाऱ्याचं तोंड नाही धरता येत. हे सगळं मी तुला सांगण्याची गरज नाही असं वाटत होत मला, कारण तू माझी अत्यंत समजूतदार मुलगी आहेस, तू हे असं वागावंस. बाबा मी खरंच सांगते, मी हा एवढा सगळा विचार कर कधीच केला नाही. बाबा सबत एक वेळ मी जीव देईन, पण तुम्हाला तुमच्या नावाला बट्टा लागेल असं कधीच नाही वागणार. प्लीज बाबा विश्वास ठेवा. तू रडू नकोस गवा. होई प्रश्न विश्वास अविश्वासाचा नाही आहे, आता तुझं लग्न होणार आहे, आता बापाच्या सन्मानासोबत सासरची प्रतिष्ठा सुद्धा जोडली जाणार आहे तुझ्या पत्राला,
मग थोडस जबाबदारी नको का वागायला मला? बघा तुझी आई असती ना आता तिने सुद्धा तुला हेच सांगितलं असत. माझ्या लेकीच्या डोळ्यातलं पाणी नाही बघत. बस बस अग मीच काय, कुठल्याही बापाला आपल्या लेकीच्या डोळ्यात पाणी आलेलं नाही बघावलं. आपले कवी नारायण गुप्ते, कवी बी ग काय म्हणता, गाई पाण्यावर काय म्हणून या आल्या, काग गंगा यमुना या मिळाल्या. उभय पितरांचे चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या घोरटीला. कोण बोललो? अरे मीच बोललो. याची शिक्षा मला मिळालीच पाहिजे. तू एक काम कर, तू ना मला एक फार्मास पैकी चहा करून माझ्या समोर आणला दळ. तू रागाच्या भर असतो ना, तू उत्तम चहा बनव रे, माहित आहे मला. न्याय माझ्या रूम मध्ये, तिकडेच घेऊ रे, रडू नको. आज राणाच्या मूर्खपणामुळे मला बाबा ओरडले, पण नाही, यापुढे काहीही झालं तरी राणामुळे होणारा त्रास मी सहन करणार नाही. ही बघून चालला, आता ब्रेक नसता लावला ना डायरेक्ट ऍक्सिडेंट झाला असता. मला डोळे काय फक्त तुला बघायला दिले, मी तुला सायकल चालवता येत नाही तुम्हाला काय सांगतो रे? मला सायकल चालवता येत नाही, अरे तुम्हाला ट्रक जरी दिलास ना मी तो पण चालवून दाखवेन. आणि तुझ्याकडे काय बघायचं, तुझ्याकडे भगवत पण नाही मला. चल. खरंच एवढा वाईट टी शर्ट आहे? पण ऐक ना रतन दादा, मी खरंच खूप घाईत आहे ना, खूप 17 भानगडी आहेत माझ्या मागे, मी जातो आता. मला एक सांग, सगळ्या अडचणी तर समीर दादा सॉल्व्ह करतो, मग तुला कसलं टेन्शन आहे रे भावा? असं आहे ना रतन दादा, जत शेपूट घेऊन उडणाऱ्या रॉकेटचं दुःख ट्रक आणि सायकलवाल्यांना नाही कळणार. तू राहू दे, मी जातो. अरे आकाश. अरे काका. तू काय करतो इकडे? ते समीर दादाला भेटायला आलो होतो. तो दिसला का कुठे तुम्हाला? मी आत्ताच येतोय रे. बघितला का रे कुठे समीरला? नाही साहेब, पण बघून येतो. ये. दादाचा फोन पण लागत नव्हता ना, म्हणून मग मीच निघून आलो. काम आहे का त्याच्याकडे? हा तसं काम होतं आणि थोडं अर्जंट पण होतं. सांग ना मग. नाही काका, दादा आला की मी त्याला सांगतो. ते कॉलेजची फी भरायची होती आज. अरे काका. नाही नाही, ऐका ऐका काका, मी खरंच दादाला भेटून सांग. काका. आकाश. किती भरायची फी? मी दादाला भेटून. किती भरायची फी? 480 होती फी काका, मी दादाने दिले असते मला. काका दादाने. आकाश. थँक्यू काका, मी नंतर देईन ना तुमचे पैसे परत. तुला नोकरी लागली ना शिक्षण झाल्यानंतर, ते घेईन मी तुझ्याकडून. ठीक आहे काका, खरंच थँक्यू, पण मी येऊ आता, कारण नाही तर उशीर होईल मला फी भरायला. ये. हा, आणि दादा आला तर त्याला सांगा मी येऊन गेलो. हा काका, मी येतो. हा चला येऊ. ये. थँक्यू काका. हो काका, हो.
आणि मग आमचे वरती घोडा वेळेवर आला नाही म्हणून स्वतःच्याच लग्नात फुगून बसले होते. आजही आमच्या लग्नाचा अल्बम पाहिला ना की त्यांचा रुसलेला चेहरा बघितला की आजही असू येत नाही मला. अहो आमच्या वेळी तर लग्नात साधे फोटो काढायचे सुद्धा मारामार. अगदी लहान वयात लग्न झालं ना आणि त्यावेळेला कसं व्हायचं, विधीच्या वेळेला न मला बाई सारखी झोप लागायची. मी असे डोळे मिटून बसायची आणि मग जरा जांभई वगैरे द्यायला असे डोळे उघडले की समोर एक बाई ना अशी डोळे वटाळून माझ्याकडे बघत असायची. नंतर मला कळलं ती डोळे वटाणारी बाई माझी सासू होती. कमाल आहे लाली भाऊशी. समीरच्या लग्नाच्या निमित्ताने छान गप्पांचा पड रंगतोय आपला. पण एकदा का समीरचं लग्न झालं की अशा निवांत गप्पा मारता यायच्या नाही. का असं का? अहो आता लग्नाच्या तयारीच्या निमित्ताने रोजचं येणं जाणं होतंय. पण एकदा का लग्न झालं की नवीन जोडप्याला प्रायव्हसी मिळायला हवी ना. अगदी बरोबर ग बाई सावित्री ताई, खरंच बोलला. म्हणजे ना हे तुमचं म्हणणं मला पटलंच अगदी. काय बदललंय ना आता, आपल्या वेळेला कुठे होती प्रायव्हसी प्रायव्हसी. हो ना, पण आता तसं नाही हो. आता घरातली दोन माणसं सुद्धा जड होतात तर परकी तर म्हणजे किती आपलं म्हणलं तरी परक ते परकच. चहा टाकू? नाही नको. बर नाही आशा, मला नाही वाटत असं काही होईल. आपली ओवी तशी मला वाटत नाही. हो ना, ओवी वेगळीच आहे. लाली मावशी किती पटापट घडलं नाही सगळं. हा म्हणजे अहो काही दिवसांपूर्वी समीरला सांगत होते मी, अरे बाबा लग्न कर लग्न कर. त्याने मनावर घेतलं काय, स्थळ पाहायला गेला काय आणि पसंती झाली काय, बघता बघता 2 दिवसावर आलाय साखरपुडा. खरंय, काळ कुणासाठी थांबत नाही, तो वेगाने पुढे निघून जातो म्हणतात ना, ते अगदी खरंय. हो ना बाई. लाली मावशी अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. आता बघा ना, गुड्डीच्या वडिलांना जाऊन किती वर्ष झाली पण मला अगदी काल परवा गोष्ट घडल्यासारखी वाटते. मी बाई आता समीरच्या लग्नात काही सवाशीण म्हणून मिरवू शकणार नाही बाई. आई सावित्रीताई, हो तुम्ही आमच्या समीरला लग्नाच्या बेडीत अडकवलं, पण तुमच्या घरची परिस्थिती काय आहे? म्हणजे सून घरात येणार आहे का जावई लेकीला घेऊन जाणार आहेत? लाली मावशी, माझ्या घरी सूनही येणार आहे आणि मला जावई असणार आहे. हो का? अहो 2 मुलं आहेत मला, स्वप्नील आणि राधा. आणि राधा आपल्या गुड्डीची ती काय ते म्हणतात ग ते BFF बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर. अग खास मैत्रिणी. काकू, राधा आणि स्वप्नील कधी येणार आहेत? येतील येतील. काय समीर भाऊ, आज पण गाड्या लेट. भाऊ ट्रॅफिक जाम होतं का माहित का? अरे पण आमचं नुकसान होतं ना भाऊ. मी असताना नुकसान होऊ देईन का? टेन्शन घ्यायचं, सगळं होईल, काळजी नाही करायची. अहो तुम्ही नेहमी असेच बोलता. अरे माझ्या शब्दावर विश्वास नाही आता. काय भाऊ तुम्ही, आता उद्यापासून बघाच, तुम्ही यायच्या आधी टेम्पो आलेले असतील, तुम्ही वेळेत द्या फक्त. हा चाल बरं ठीक आहे. 2 किलो टोमॅटो द्या. मी टेम्पोचं बघतो, गिरायक बघा आधी. हाय तैला टोमॅटो हवे. हा ठीक आहे देतो. ताई ताई काय ताई, तू इथे काय करतेस? सरप्राईज. वर्ष वेट लागलाय का तुला? आता काय वेडेपणा केला मी? तू इथे का आलीस? भाजी मार्केट आहे, भाजी घ्यायला इथेच येणार ना का एअरपोर्टला जाऊ?
वर्षा तू मार्केट मध्ये येऊ शकतेस पण माझ्या जवळ नाही येऊ शकत. अरे बघ, तुला हक्क नाही का, कळत नाही का तुला? माझं लग्न ठरलंय का आणि असं कोणी पाहिलं ना तर सगळी गडबड होईल. एक मिनिट, मला तुला भेटायचं होतं. एक तर तू माझ्या वाट्याला कमी येत, चल माझ्याबरोबर. बघ, मी नाही येऊ शकत, मी खूप कामात आहे आणि आपण फोनवर बोलू, तू जाता. तू का ओव्हर रिॲक्ट करतोयस? हे बघ, तुझा तो बॉस सावित्रीचा नवरा सत्यशील, तो सोडला तर मला कोणीही ओळखत नाही. मी ओव्हर रिॲक्ट करत नाही, मला काळजी वाटते बस. अच्छा, एवढीच काळजी आहे ना? तर मग चल माझ्या बरोबर. कुठे? जिथे मी तुला मिठी मारू शकते. चल. असं काय करतेस तू? चल. काय इथे ओळखतात मला? समीर, आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता, पूर्णपणे मोफत, फक्त सन नेक्स्ट वर.